धन्यवाद मनोज बेलेकर सर, तुकाई टाइगर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधात तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना क्रिकेटच्या रसिकांना मात्र जो पाहायला मिळेल तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स संघ करेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आणि जी जोडी मैदानाच्या आत उतरली पप्पू तोडकर स्ट्राइकच्या दिशेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल गव्हाणे नॉन स्ट्राइकच्या दिशेला तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती तयार झालाय विजय. सामना क्रमांक दोन या ठिकाणी मात्र जो चालू होतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज पहिला चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र चेंडूला फीड केलंय घेतली जाते ती सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये खात खोललं जातंय तळेगाव डिंगरजवाडी फायटर संघाचं. स्कोर कार्ड वरती एक धाव आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज परत एकदा सज्ज झालाय विजय खडके आयकॉन. अनेक स्पर्धा या विजय खडकेनं नक्कीच आपल्या गोलंदाजीनं गाजवल्यात परंतु पप्पू तोडकर नावाचं वाद स्ट्राईकच्या दिशेला आहे. पप्पू तोडकर जैसा नाम वैसा काम चेंडू आउट ऑफ द पार्क सिक्सर सहा धावा मराठ्याची साथ छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार. हाइट कम फाइट ज्यादा परंतु क्रिकेट खेळ उंचीवरती नाहीये तसं असतं तर 5 फूट 5 इंचचा मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न झाला नसता. पप्पू तोडकर प्रचंड मोठा प्रहार नक्कीच करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती विजय खडकेवरती केलेला आक्रमण पप्पू तोडकर स्ट्राइकला. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय झेल त्या ठिकाणी टिपलाय झेल टिपलाय पप्पू तोडकर बाद संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक PDCC यांची बळीची टाळी दिशातून धुमतो अनेक शरीर सौष्ठव नक्कीच पप्पून घडवल्यात तोडकर जिमच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आपण पाहिलं नुकताच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा नक्कीच सन्मान झाला आणि फास्टेस्ट पोलीस ऑफ द महाराष्ट्र हा किताब नक्कीच पप्पू तोडकर यांना नुकताच जो मिळालाय. क्रिकेटच्या मैदानावरती या देखील अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम त्याचं मात्र आपल्याला जे पाहायला मिळालंय पहा. परंतु विजय खडके पहिल्या चेंडूवरती षटकार खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच त्यानं पप्पूला जे बाद केलंय तशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलंय. स्कोर कार्ड वरती 10-7 षटक क्रमांक नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय पहिलं प्रगतीपथावरती चालू आहे आयकॉन विजय खडके. या दरम्यान चेंडू असेल डॉट चेंडू असेल निर्धाव स्ट्राईकच्या दिशेला गौरव नक्कीच आपण पाहतोय. आपण पाहतोय तुकाई टायगर्स पारगाव संघमालक योगेश गायकवाड दुसऱ्या बाजूला तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स या दरम्यान झेल टिपला जातोय आणि मिळते विकेट संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक PDCC यांची बळीची टाळी. दुसऱ्या बाजूला तळेगाव डिंगरजवाडी फायटर संघ जर पाहिला संघ मालक आहेत शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मल्लारी अप्पा गव्हाणे
त्या संघाचे संघ मालक आहेत आणि या दोन संघांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष. बरोबर सन्माननीय नवनाथ भुजबळ भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस आपणच्या बरोबर नक्की सहकारी आहेत. संघ मालकत्व दळेगाव डिंगरजवाडी या फायटर्स या संघाचं मात्र जे घेतले आणि संघ मालकांशिवाय एखादी क्रिकेटची स्पर्धा नक्कीच पूर्ण होऊ शकत नाही. प्रीमियर लीग ज्यावेळेस असते संघ मालकांचं फार मोठं योगदान एच के ट्रॉफी साठी देखील मात्र जे आहे. स्कोर कार्ड वरती 7-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती चालू आहे. गोलंदाजी मार्ग वरती तयार झाला विजय. हा चेंडू आपण पाहतोय शत्ररक्षक चेंडूवरती येतोय खराब शत्ररक्षण त्या ठिकाणी दुसऱ्या धावीसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. घेतली जाते एक धाव सिंगल नक्कीच घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं षटक क्रमांक पहिला संपलाय 8 धावा धावपालकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 6 षटकांचा खेळ बाकी. पहिलं षटक संपलंय 10-8 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते दुसऱ्या षटकामध्ये. उपस्थित दर्शक क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. गोलंदाजी मार्ग वरती नक्कीच जो येतोय सतीश दिवेकर गोलंदाजी मार्ग वरती नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी तयार झालाय. स्ट्राईकच्या दिशेला फलंदाज आहे दिनेश नॉन स्ट्राईकच्या दिशेला विशाल आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावायत 9 स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय हा फटका मोठा फटका खेळलाय चेंडू वन बाउन्स सीमा पार खणखणीत चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौका. तळेगाव डिंगरजवाडी फायटर संघाचं धाव फलक जाऊन पोहोचलंय 13 धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.1 षटकाचा खेळ त्या ठिकाणी मात्र जो संपलाय. बॅटची कडा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर मिळतोय चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौका. स्कोर कार्ड वरती 17-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय षटक दुसऱ्या प्रगती पथावरती 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू आपण खेळले जातील मैदानाच्या आतमध्ये दिनेश जबरदस्त खेळ करतोय 5 चेंडू खेळलाय 14 धावांवरती नाबाद आहे. आता विशाल स्ट्राईकच्या दिशेला नक्की जो पोहोचलाय तर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपण पाहतोय सितीश गोलंदाजी मार्ग वरती आहे. ओ वेगवान चेंडू यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय स्थिरावतोय सन्माननीय हनुमंत दादा कंद यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सालाबा प्रमाणे याही वर्षी एच के ट्रॉफीचा महासंग्राम नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्रातील एक नामांकित चषक अर्थात एच के ट्रॉफी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होताना आपल्याला जी पाहायला मिळते. बिग हिट केलाय हवा ई फायर चेंडू आउट ऑफ द पार्क सिक्सर 6 धावा
मर्द मराठ्याची जात. छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा. सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार. दोन षटक संपली. 14 सरासरीनं बनवल्या गेल्या त्या 28 धावा. उर्वरित आपण पाहतोय अजून षटक बाकी असतील ती. 5 षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बाकी आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तळेगाव डिंगराजवाडी फायटर्स हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाजी. आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय विजय खडके षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तयार होतोय. शांत वातावरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिली इनिंग जी चालू आहे दर्शकांनी देखील गर्दी करायला मात्र सुरुवात केली आहे. सर्व दर्शकांचं आम्ही मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. गोलंदाज तयार झालाय विजय खडके. हा चेंडू चेंडूला सन्मान नक्कीच दिला गेलाय. मेल ती सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचतोय 29 वरती. षटक क्रमांक 3 नुकतंच जे चालू झाले. स्ट्राईक वरती विशाल, नॉन स्ट्राईक वरती दिनेश. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावा आहेत त्या 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना आपण पाहतोय. 7 षटकांचा क्रिकेट रसिकांना मात्र सामना पाहायला मिळतोय. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगेल. एचके ट्रॉफी महाराष्ट्रातील एक नामांकित ट्रॉफी नक्कीच आपण पाहतोय जी चालू आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसातील दुसरा. तळेगाव दमदेरे पंचायत समितीगण तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स दरम्यान मात्र आपण पाहतोय परफेक्ट गॅप चेंडू सीमा पार खनखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौकार. 33 वरची 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकाचा खेळ आतापर्यंत जो संपलाय. क्रिकेट मात्र बरंच काही सांगून जातं. क्रिकेट मात्र बरंच काही शिकवतं. क्रिकेट लढायला शिकवतं. क्रिकेट पडायला शिकवतं. क्रिकेट प्रयत्न करायला शिकवतं. क्रिकेट निर्णय घ्यायला शिकवतं. क्रिकेट यशाच्या मागे धावायला शिकवतं. क्रिकेट जबाबदारी पेलायला शिकवतं. याचबरोबर आणखीन एक हवाई फायर चेंडू सीमापार षटकार 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार. एकोणचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.3 षटकाचा खेळ संपलाय. क्रिकेट प्रयत्न करायला शिकवतं. क्रिकेट निर्णय घ्यायला शिकवतं. क्रिकेट जबाबदारी पेलायला शिकवतं. क्रिकेट संयमानं वागायला शिकवतं. क्रिकेट शिस्त पाळायला शिकवतं. क्रिकेट फुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतं. क्रिकेट तुटलेल्यांचा आत्मविश्वास भरायला शिकवतं. क्रिकेट हरलो तरी भरारी मारायला नक्कीच शिकवतं. दरम्यान मात्र आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेला चेंडूला जे खेळून काढले एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगल घेतली जाते. स्कोर कार्ड 1.40 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे. शांत अशा प्रकारचं वातावरण. पहिली इनिंग चालू आहे. 7 षटकांचा सामना. एका बाजूला तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुकाई टायगर्स पारगाव. या 2 संघांच्या दरम्यान चालू आहे घमासान संघर्ष क्रिकेट द्वंद्व. हा चेंडू आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये. स्वतः विजय खडके चेंडूला उचलतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र धावा आहे स्कोर कार्ड वरती 40 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना सुंदर अशा प्रकारची वातावरण निर्मिती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय.
प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था नक्कीच जी केली आहे। लाइव प्रेक्षेपण जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र जे चालू आहे। दरम्यान सिंगल घेतली जाते, एक धाव ज्या ठिकाणी घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न खात्री होऊ शकतो, ही दुसरी धाव पूर्ण, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत। षटक संपतायत, एकूण तीन धावा आहे स्कोर कार्ड वरती 42-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। उर्वरित चार षटकांचा खेळ बाकी आहे, तीन षटक संपतायत 42-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या उर्वरित चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी। पाहूया चार षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते। दादांचा अभिष्ट चिंतन, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक पहिलवान हनुमंत दादा गुलाबराव कंद यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेला हा टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य अशा प्रकारचा थरार अर्थात एचके ट्रॉफी 2023 चा थरार तुम्ही आम्ही नक्की जो पाहतोय, सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। तीन षटक संपले, चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। पाहूया चेंडू कुणाच्या हातात मात्र सोपवला जातोय, विकास गोलंदाजी मार्ग वरती मात्र जो तयार होईल। आज वादळ आमने सामने नक्की धडकताना आपल्याला जी पाहायला मिळत आहेत, भव्य दिव्य अशा प्रकारची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे। एचके ट्रॉफी एचके सद्यस्थितीला नक्कीच ब्रँड झालंय टेनिस क्रिकेट मध्ये आणि नक्कीच एचके स्पोर्ट्स क्लबचं मात्र एक बहरदार अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय। चार षटकात पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते। तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज, विकास तयार, दरम्यान जमिनीला समांतर लगत फटका जो खेळलाय, शत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी चेंडूला फीड करतोय, घेतली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। धावा आहेत 43, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय। शांत वातावरण, स्ट्राईकच्या दिशेला फलंदाज पोहोचलाय दिनेश, स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच पोहोचताना आपण पाहतोय। डावखुरी हाताचा नक्कीच फलंदाज आहे, कामगिरी कशा प्रकारे करतोय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पाहायचंय। डावखुऱ्याच्या हाताच्या फलंदाजांनी जे फटके खेळलेले फटके असतात ते अतिशय मनमोहक असतात, लक्षवेधक असतात। मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच ख्याती आहे दिनेशची आणि स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच उभा आहे। पाहूया संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि हा चेंडू तेज तर्रार मारा गोलंदाज, अप्रतिम कामगिरी करतोय विकास, हा चेंडू असेल डॉट, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 43, दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय। लोणीकंद पंचक्रोशी तून मात्र उपस्थित झालेले प्रेक्षक राजा नक्कीच आपण पाहतोय, सामन्याचा त्या ठिकाणी आनंद घेतोय। ओ लागोपाडचा हा दुसरा चेंडू उभा करून ठेवलाय फलंदाज दिनेशला, विकास अप्रतिम गोलंदाजी करतोय, तीन चेंडू टाकलेत फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केली आहे। विकास सुरवसे गोलंदाजी मार्क वरती आहे, षटक क्रमांक 14 टाकतोय, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय, तीन चेंडूत फक्त एक धाव खर्च केली आहे। परत एकदा धावबाजीची संधी, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे, थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग, तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय जाताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, काय निर्णय येईल ते मात्र आपल्याला पाहायचंय। क्रिकेट मध्ये किती, टेनिस क्रिकेट मध्ये किती अत्याधुनिकता आली आहे आपण पाहतोय। या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा नक्कीच वापर केला जातोय, रंगीत कपड्यातील क्रिकेटची स्पर्धा आहे, लाईव्ह प्रेक्षेपण जगभरात चालू आहे, प्रेक्षकांसाठी खास प्रेक्षक स्टँड आहेत, गॅलरीज आहेत, आसन व्यवस्था नक्कीच या ठिकाणी मात्र जी केली आहे, मान्यवरांसाठी भव्य दिव्य व्यासपीठ आहे आणि नक्कीच अतिशय जबरदस्त अशा प्रकारची वातावरण निर्मिती एचके ट्रॉफीची आपल्याला पाहायला मिळते। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय,
रेड लाइट त्या ठिकाणी लागतीये, अर्थात फलंदाज असेल बाद विकेट। साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट। सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची टाळी। स्कोर कार्ड वरची धावा आहे 43, तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे, चौथं षटक प्रगती पथावरती चालू आहे। स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय, धीरज आहे नॉ स्ट्राईकच्या दिशेला, दिनेश नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय, तर गोलंदाजी मार्गवरची गोलंदाज विकास परत एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। धावा 43, तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जोरदार अपील, मला वाटतं त्या ठिकाणी जल्लोष आणि विकेट, फलंदाज बाद। साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट। सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची टाळी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय 43 वरती चार फलंदाज बाद, षटक क्रमांक कधीपथावरती चालू असताना उडत्या पाखऱ्यांना परतीची तमान असावी, नजरे सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल किंवा वाई, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी आणि या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल, तेव्हाच एक सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारला जाईल। स्कोर कार्ड वरती 43, षटक क्रमांक चौथा प्रगती पथावरती चालू आहे, विकास गोलंदाजी मार्ग वरती आहे, मनोज स्ट्राईकच्या दिशेला पोहोचलाय, पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र यानंतर केली जाते। हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही, फक्त एका धावेचं षटक टाकलंय, काय गोलंदाजी केली, टाय वाजवा गोलंदाजासाठी, गोलंदाज विकास जबरदस्त गोलंदाजी मात्र केली आहे, फक्त एका धावेचं षटक टाकले। 43 धावा, चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक संपताय चार आणि उर्वरित तीन षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। तीन षटकांचा खेळ मात्र बाकी आहे, गोलंदाजी मार्ग वरती क्षितिज तयार होतोय, सामन्याचं नजर टाकली स्कोर कार्ड वरती तर 43, एक उसळी घेणारा चेंडू यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय, चेंडू असेल डॉट। क्षितिज गोलंदाजी मार्ग वरती प्रचंड वेग आहे, वेगवान मारा आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, लॉंग रनअप आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्पा क्षितिजचा नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलाय। पहा हा चेंडू सिंगल नक्कीच घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चित केला जाईल, फार मोठी पडझड आणि परत एकदा डायरेक्ट हिट, पाहायला मिळतीय विकेट, धावबाजी थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट। सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची टाळी। तमान बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थाने तुफानाचा सामना करू शकतात। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज,
अक्षय जाऊन पोहोचताना आपण पाहतोय कशा प्रकारची कामगिरी केली जाते। यानंतर दळेगाव डिंगरजवाडी फायटर संघाच्या वतीने षटक पाचवं प्रगती पथावरती चालू आहे। 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा सामना आहे। कोण या सामन्यावरती विजय पताका फडकवणार? 44 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक पाचवं प्रगती पथावरती चालू आहे। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय सितीच त्या ठिकाणी तयार होतोय सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते। शत्रक्षणाची नक्कीच व्यूहरचना त्या ठिकाणी मात्र जी बदलवली जाईल। धावात 44 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक पाचवं प्रगती पथावरती चालू आहे। उसळी घेणारा चेंडू नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि त्या ठिकाणी बीमर चेक केला जाईल तिसऱ्या पंचांद्वारे। बीमर नक्की त्या ठिकाणी चेक केला जातोय तिसऱ्या पंचांद्वारे। व्हाइट बॉल नो बॉल हा पंचांचे नक्की इशारे आपण पाहतोय नो बॉल आहे। आणि असेल फ्री हिट। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 45 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडू वरती येताना जो पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड वरती धावा 46 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक पाचवं प्रगती पथावरती चालू आहे। याच बरोबर हा फटका परंतु शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात। मिळेल सिंगल मिळेल एक धाव। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 47 5 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती चालू आहे। अक्षय स्ट्राईकच्या दिशेला आहे, दिनेश नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे, सितीज गोलंदाजी मार्गवरती आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव। धावा आहे स्कोर कार्ड वरती 47 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू आहे। याच बरोबर चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर बिग सिक्सर षटकार 6 धावा। ही मर्द मराठ्याची जात छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार। विकास गोलंदाजी मार्ग वरती ज्या गोलंदाजाने फक्त एक धावेच षटक टाकलं तोच विकास गोलंदाजी मार्ग वरती परत एकदा तयार होतोय। 5 षटक संपल्यानंतर 53 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। मारा करण्यासाठी विकास गोलंदाजी मार्ग वरती तयार। स्ट्राईकच्या दिशेला दिनेश, अक्षय नॉन स्ट्राईकच्या दिशेला तर गोलंदाजी मार्ग वरती विकास सुरवसे
या अगोदरच्या षटक अतिशय अप्रतिम टाकलं, परंतु आता आक्रमण झेल देखील तेवढाच अप्रतिम। विजय खडके चेंडू खाली पठ्याने घेतली झनझणीत विकेट। सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची ताळी। स्कोर कार्ड वरती 53 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय। 6वं प्रगती पथावरती जे चालू आहे, सात षटकांचा सामना नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाजी मार्ग वरती परत एकदा तयार होतोय। सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय, धावा आहेत स्कोर कार्ड वरती 53 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक 6वं प्रगती पथावरती 7 षटकांचा सामना। जयगाव डिंगरजवाडी फायटर्स वर्सेस तुकाय टायगर्स बारगाव। दरम्यान मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये ऑट कॉट लाजवाब अप्रतिम झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय आणि मिळतीये आणखीन एक विकेट। साधुनी थेट पठ्याने घेतली झनझणीत विकेट। सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची ताळी। गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय। त्रेपन्न धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे। महाराजांचा जय घोष नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 53 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक नक्कीच 6वं प्रगती पथावरती त्या ठिकाणी चालू आहे। रेगाव डिंगरजवाडी फायटर संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी। तुकाय टायगर्स बारगाव करतोय शतरक्षण। तुकाय टायगर्स बारगाव संघ जर पाहिलं तर त्याचे संघ मालक आहेत सन्माननीय योगेश गायकवाड यांच्या मालकीचा नक्कीच तो संघ आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्या ठिकाणी तळेगाव डिंगरजवाडी फायटर संघ जर पाहिला तर मात्र सन्माननीय नवनाथ भुजबळ भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस आणि त्याचबरोबर मात्र शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मल्लरीअप्पा गव्हाणे यांच्या मालकीचा नक्कीच संघ आहे। स्कोर कार्ड वरती या धावा जर पाहिलं तर मात्र 54-7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.5 षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपताना आपल्याला जो पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आहे विकास। याचबरोबर आकाशाचे वेद झेल टिपला जातोय, मिळतीये आणखीन एक विकेट। थेट पठ्याने घेतली झनझणीत विकेट। सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची ताळी।
गोरकार वरती धावा 54 आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक नक्की 6 संपले आणि आता टाकले जाईल मैदानाच्या आतमध्ये शेवटचं आणि अंतिम षटक। विकास दोन धावा नक्कीच दिल्या, चार विकेट मात्र जे घेतल्यात, दोन षटक नक्कीच, दोन षटकांचा स्पेल नक्कीच विकास आपण पाहिला आणि आता अनिकेत ताकवणे शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार होतोय। अनिकेत ताकवणे दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडूला झडकेने मात्र फील्ड केले गेले। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहे 55 आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते सातवं षटक प्रगती पथावर जे चालू आहे। अरे या हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय 55 आठ गड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक सात प्रगती पथावर जे चालू आहे। याचबरोबर एक ताकदवान फटका चेंडू आउट ऑफ द पार्क छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा मर्दम मराठाची साथ छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार। एकसष्ट धावा आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची टाळी। धावा बनल्या गेल्यात 61-9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटची विकेट हातामध्ये आहे तळेगाव डिंगरजवाडी फायटर संघाची। 9 विकेट आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या दरम्यान शत्रक्षक चेंडूवरती येतोय चेंडू फील्ड केला जातोय घेतली जाते सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहायला मिळते विकेट ऑल आउट ऑल आउट साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक पीडीसीसी यांची बळीची टाळी। सर्वप्रथम फलंदाजी करत असताना तळेगाव डिंगरजवाडी फायटर संघाने बनवल्यात 63 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक आहे। आमच्या सिरसाट स्पोर्ट क्लबचे अतुलजी सिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अतुलजींचं देखील मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। 63 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक। तुकाई टायगर्स बारगाव हा संघाचा करेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी। एक आदर्शवत स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येक षटकार चौकार पाठोपाठ महाराजांची नक्कीच गाणी मध्ये शंभूराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असेल खेळाडू देखील लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये जात आहेत।
आणि नक्कीच क्रिकेट खेळ सभ्यग्रस्तांचा खेळ म्हणून या खेळाकडे नक्कीच जे पाहिलं जातं. खेळी मेळीच्या वातावरणामध्ये अतिशय रंगतदार लढती एचके ट्रॉफीमध्ये नक्कीच रंगताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. धन्यवाद प्रवीण सर. याच्या अगोदर एक सुमधुर आवाज आपल्या कानापर्यंत तो पोहोचला गेला आणि विशेष करून आपल्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक सुंदर असे ट्रान्स ज्यांचे आपल्याला ऐकायला मिळत आहेत. म्हणजे आपल्या या एच के ट्रॉफीमध्ये एक सुंदर असे ट्रान्स ज्यांचे ऐकायला मिळत आहेत ते आदरणीय प्रवीण गायकवाड सर यांचे मात्र जे ट्रान्स आपल्यापर्यंत जे पोहोचले गेलेले आहेत. आणि आज या स्पर्धेचे निमित्त आणि ते खास करून आपल्या स्पर्धेचे निमित्ताने उपस्थितसुद्धा आहेत, मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. जाऊया त्या मैदानाच्या आतमध्ये, अगदी आपण बघूया. एक डाव संपला गेला, पहिली टीम ऑल आऊट होताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे एक बाद 40 धावा होत्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर, टीम ऑल आऊट झाली, टोटल स्कोर 62 वरती. पहा किती मोठं कमबॅक होताना पाहायला मिळालं. पहिला चेंडू सुरे टाकला गेलाय विशाल आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर क्षितिज या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो नॉनट्रॅकच्या बाजूला आहे आणि स्ट्राईकला जर अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईकला हा विशाल मोरेला निश्चितप्रमाणे दरम्यान आपल्याला जे अगदी आपण पाहतोय या दरम्यान अगदी आपण पाहतोय खूप मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न, खूप मोठी चर्चा निश्चितप्रमाणे या दरम्यान होताना आपल्याला जी पाहायला मिळते. वास्तविक पाहता या दरम्यान अगदी आपण पाहतोय की इथे जबाबदारी काय आहे ना, या दोन्ही संघातील असणाऱ्या खेळाडूंकडून या ठिकाणी जे पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. फाईन लेगला चेंडू खेळायचा होता. यावेळेचा चेंडू जर आपण पाहिला तर डावेष्टीच्या बऱ्याचशा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या लोणीकंद गावचे उद्योजक माननीय पैलवान श्री हनुमंतदादा गुलाबराव कंद यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्याची क्रिकेटची स्पर्धा एच के स्पोर्ट्स क्लब आयोजित, आदरणीय प्रदीपदादा विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय पैलवान आदरणीय हनुमंतदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा ज्या अगदी आपण पाहतोय. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विशेष करून अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये एच के ट्रॉफी ही क्रिकेटची स्पर्धा सातत्याने तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना, तिसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला विशाल आहे,
या दरम्यान विशालच्या बॅटमन चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार मर्द मराठ्याची साथ छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार गाडी क्रमांक 2500 25 क्रमांकाची स्विफ्ट गाडी कोणाची तरी स्विफ्ट व्हाईट कलर चे बर ती गाडी बाजूला करावी लागेल थोडीशी रोहित सरांची गाडी आहे का 2500 मग गाडी चावी कोणाकडे आहे नाही ते सांगा एका मित्राला गाडी चावी द्या गाडी थोडी बाजूला घ्यायची सात धावा धाव फरकावर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पाहण्यामध्ये बॉल आहे की नाही सर पलीकडे आहे ओके विशालच्या बॅट मधून आलेला एक सूर्यप्रकाशचा षटकार दरम्यान आपण पाहिला आणि पहिल्या षटकारासाठी जर आपण पाहिलं तर विशालला खूप मोठे प्रयत्न करावे लागले असं म्हणजे हरकत नाही तळेगाव डिंगरजवाडी फायटर्स तळेगाव डमडरे पंचायत समिती गण या गणातून असणारा संघ या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात जर अगदी आपण पाहिलं तर पारगाव पिंपळगाव या पंचायत समिती गणातून तुकाय टायगर पारगाव हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय योगेश गायकवाड संघ मालक म्हणून निश्चितप्रमाणे पारगाव संघाचे आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूने शिरूर तालुका क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष पहिलवान मल्लारीअप्पा गव्हाणे आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस नवनाशेठ भुजबळ यांच्या माध्यमातून अगदी संघ मालक होतो आपल्याला पाहायला मिळते स्क्वेअर कटचा फटका आहे चार रन चौकार आहे पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं 11 रन विदाऊट लॉस कमी धावसंख्या आहे असं म्हणजे हरकत नाही परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की 55-60 धावा झाल्यानंतर सुद्धा अगदी खूप जिक्रीचे प्रयत्न करावे लागले नवीन बॉल द्या पाहिजे आतमध्ये नवीन चेंडू बॉल केव्हाही बदलावा लागला तर आपण नवीनच चेंडू घेत असतो म्हणजे सामना आता एखादा सामना आला दोन चेंडू आठचा सामना आल्यानंतर जर तिथे कदाचित एक षटकार आला आणि चेंडू हरवला किंवा सापडलाच नाही तर एक चेंडू दोनच्या वेळेस काय जुना चेंडू घेणार आहे का आपण अजिबात नाही एक चेंडू दोनला सुद्धा आपण नवीनच चेंडूचा वापर करणार आहे ही गोष्ट लक्षात केव्हाही जर चेंडू बदलावा लागला तर नवीनच चेंडू असणार आहे पॉइंट चेंडू खेळायचा होता षटक अगदी आपण पाहतोय पहिल्या क्रमांक संपले गेले 11 धावा धावपालक करते आहेत बरेच जण हा विचार करते की सर आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की चौथा दिवस आलाय जुने चेंडू खूप सारे असतील मग जुने चेंडूंचाच वापर आपण का करत नाहीये विशेष म्हणजे काय होतं की जुने चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये दिले की हा नको तो नको सर हाच पाहिजे सर तो मागाचा चेंडू आम्हाला पाहिजे होता ह्या चर्चा मात्र चालू होतात मग काही काही खेळाडूंकडे मात्र 4-4, 5-5 चेंडू जरी गेले तरी मग नाही सर अजून एखादा असेल तर पाठवा या गोष्टी नेहमी आपण पाहतो परंतु नवीन चेंडू एकदा असला की आपण मॅक्झिमम एक किंवा दोन चेंडू बदलायचा असेल म्हणजे एक चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये तो नाही योग्य वाटला म्हणून आपण एक नवीन चेंडू दिला आणि तो चॉईस झाला नवीन गोष्टी चॉईस करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही धीरज राजपूत आयकॉन या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्ग करतोय एक्स आर्मी मॅन आहेत रिटायर फौजी आहेत एक चांगलं काम देशसेवा करत असताना त्यांची कामगिरी आपण निश्चितप्रमाणे पाहिलेली आहे आणि आता आपल्याला पाहिजे की त्यांच्याकडून आता या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी होती कारण एका बाजूला पोलीस दलातील अधिकारी सुद्धा आहेत गोल्ड मेडलिस्ट पप्पू तोडकर आहे आणि एका बाजूला त्याच संघात एक आर्मी मॅन पण आहे आणि माझा भारत देश जो तरलाय ना जो वाचवला गेलाय ज्या माझ्या भारत देशाचं संरक्षण केलं जाते त्याचं कारण या दोन गोष्टींचं आहे एक मिलिटरी मॅन आणि एक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी
यादर मे चेंडू मिडवीकडे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करणे, चेंडूची वाट पाहिली जाते परंतु चेंडूची वाट पाहीपर्यंत एक सिंगल आली, धापरका धाव संख्या 12 12 रन 12 धावा धापाल करतो या दरम्यान अगदी आपण पाहतोय। विशेष म्हणजे आपल्या या स्पर्धेमध्ये 12 खेळाडू आमच्या शेजारी नाही, 13 14 पैकी एखादा खेळाडू आमच्या बरोबर असतो, 12 डगआउट मध्ये असतो, 12 धावा धापाल करतात, 12 इंग्रजी महिने 12 मराठी महिने। माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये पाश्चिमात्य संस्कृती केलेला प्रवेश आम्ही पाहतो, आम्हाला 12 इंग्रजी महिने लवकर पाठवतात पण 12 मराठी महिने पाठवायला खूप अडचण निर्माण होते। क्लीन बोल्ड आहे का नाही हे ते वाचलंय असं म्हटलं तरी हरकत नाही, आणि स्वतःचाच या दरम्यान अगदी पाय त्या पायावरती डोकं ठेवत तो पश्चाताप व्यक्त केला जातोय असं म्हणजे हरकत नाही। चुंडू स्टँड वरती नव्हता नाहीतर इथे खूप मोठा अपील सुद्धा केलं गेलं असत, सफल झाला होता खूप मोठ्या प्रमाणात। कारण या अँगलने आपण पाहिलं म्हणजे ज्या ठिकाणी समालोचन कक्ष आहे तो अँगल अगदी आपण पाहिला तर डावेष्टीचे चेंडू बाहेरून गेलाय आतून गेलाय किंवा हाईट किती या गोष्टी लगेच लक्षात येत नाही। या दरम्यान चेंडू फ्लिक केलाय पाठवलंय मात्र मैदानाच्या बाहेर, एक टप्पा खात की डायरेक्ट आहे, एक टप्पा खात 4 रन चौकार आहे। पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौका। धावा फलकावरती धावा संख्या 16 धावा आपल्याला या दरम्यान ज्या पाहायला मिळत आहे, ज्यावेळेस पाहायला चेंडू लागला गेला त्या फलंदाजाची रिएक्शन पाहता म्हणजे आमचे दोन्ही 12 अतिरिक्त खेळाडू त्यामध्ये स्कोरर कॉमेंटेटर लाईव्ह स्ट्रीमिंग सगळ्या असं वाटलं गेलं की कदाचित चेंडू स्टँडवरती लागलाय, परंतु नशीब बलबत्तर विशालचं पण जीवतनाचा फायदा आहे पुढचा चेंडू चौकार आहे। परत एकदा आपण पाहतो एकाच हाताने फटका खेळलाय त्या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू सीमारच्या जवळपास आहे क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय सुरेख आहे चेंडू कव्हर केलाय क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळाले। क्षेत्ररक्षण ठिकाणी अगदी आपण पाहतोय विशाल चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले, विशेष म्हणजे फलंदाजी सुद्धा विशालची अतिशय सुरेख या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। अठरा वरती दाबलक 18 रन फुलटा चेंडू त्याचा फायदा नाहीये, फुलटा चेंडूचा फायदा घेत आला या दरम्यान अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक प्रभू तोडकर चेंडूवरती आलाय त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल। धापरक धावा संख्या 19 धावा जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 63 त्यापैकी 19 झाल्यात, आता 31 चेंडू बाकी आहेत, 44 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या बाकी असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। षटक्रमांक दुसरं संपलं जात आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकरती धावा संख्या पिनबद 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। विशाल आणि क्षितिज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तुकाई टायगर्स पारगाव थँक्यू तुकाई टायगर्स पारगाव संघामध्ये योगेशजी गायकवाड या संघातील अगदी खेळाडूंची यादी जर अगदी आपण पाहिली त्याच्यामध्ये जितेंद्र शेळके त्यानंतर विशाल मोरे अनिकेत ताकवणे विकास सुरवसे खूप बेस झाला बेस कमी करतो ना विकास सुरवसे त्यानंतर क्षितिज दिवेकर सागर दाखवणे त्यानंतर किशोर शिंदे यश शिंदे बजरंग निंबाळकर वैभव बोत्रे विजय खडके सुभाष शिंदे आणि रुपेश ताकवणे अशी खेळाडूंची यादी निश्चितप्रमाणे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूने तळेगाव इंग्रजवाडी फायटर्स या संघामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर पप्पू तोडकर दिनेश गव्हाणे विशाल गव्हाणे विकास गव्हाणे गौरव पुराणे रोहित गव्हाणे मनोज ढमढेरे अश्विन ढमढेरे अक्षय चाकणे अभिषेक गव्हाणे वैभव गव्हाणे किरण गव्हाणे आणि आयकॉन धीरज राजपूत निश्चित प्रमाणात आपण पाहतोय। गोलंदाज गौरव पुराणिक गोलंदाज मार्क होते असेल गौरव कामगिरी या ठिकाणी कशा प्रकारे पार पाडतोय आणि त्या विकेट आली आणि विशालच्या रूपाने पहिला फलंदाज बाद दिनेश गव्हाणे यांनी घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल विशालच्या रूपाने या दरम्यान अगदी आपण पाहतोय। विशालच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय एक फलंदाज बाद होईल तर आता विशालच्या जागेवरती नवीन फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर नवीन बॅट्समन नवीन बॅटर विकास सरोवसे न्यू बॅटर मैदानाच्या आतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष करून या स्पर्धेमध्ये काही काही संघ कागदावरती पाहिले ना कागदावरती खूप ताकदवान सुद्धा वाटले
त्यांची कामगिरी सुद्धा मैदानाच्या आतून तितक्या ताकदीने होताना पाहायला मिळाली. काय काय संघांची हलक्या त्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहूया एक सिंगल वीस वरती दाबले गे गड्याच्या मोबाईल मध्ये षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये दरम्यान अगदी चालू आहे. ते वेळ 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 वेळेची बंधनं आहे तुमच्याकडे. 35 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सातवं षटक सुरू करायचंच आहे. या दरम्यान चेंडू लॉंग आला. खिलाडी के मस्तक पे दस्तक है या नाहीये? नाहीये. जेल अप्रतिम झालाय आणि इथे फलंदाज क्रमांक बाद होईल दुसरा. थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. सन्माननीय प्रदीप दादा विद्याधर कंद संचालक PDCC यांची बळीची टाळी. मनोज डमडेरे कॅप्टननी घेतलेला एक लाजवाब झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे झेल कुठे झालाय? सीमारेषेच्या अगदी जवळ काही इंचात असं म्हणजे हरकत नाही. स्पर्धेमध्ये सगळ्यात रंगलेला सामना जर कोणता असेल तर तो सामना होता वाडागाव आणि धानोरी. तसा सामना अजून या मैदानावरती झालेला नाही. शेवटची विकेट, एक चेंडू बाकी, 5 धावसंख्येचं लक्ष आणि त्यानंतरचा खेळलेला आकाशकाळीने षटकार. हे ज्या मोमेंट होता किंवा या ज्या घटना होत्या ना ह्या खूप महत्वाच्या पाहायला मिळाल्यात. थँक्यू श्रीनाथ लोणीकनवाला. एक सुमधुर आवाज निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच ऐकायला मिळतोय. या दरम्यान आधी आपण पाहिले क्षेत्रक्षक चिन्हवरती असेल परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षण होत असताना किरण गव्हाणे तात्या त्या ठिकाणी क्षेत्रक्षण करताना बाहेर आलेला आहे. तात्या या नावाने टोपण नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. लेदर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळतो, लेदर चांगल्या प्रकारे शिकवतो, विशेष करून या दरम्यान गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौका. फलक 2 गड्यांच्या मोबाईल मध्ये ठिकाणी अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते तिसरं आहे. समीकरण 25 चेंडू बाकी आहे. जेवढ्या धावा झाल्या तेवढे चेंडू याच्या अजून बाकी आहेत पण धावा बांधवायच्यात 38. 63 धावसंख्येचा पाठ लागेल. या दरम्यान टॉप एंड लागलाय असं म्हणजे हरकत नाहीये. चेंडू बसेल मात्र यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून. 1 टप्पा खात. 4 रन चौकार आहे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौकार. एकोणतीस धावा 3 षटक संपली पण जर इथे दोन्ही संघांचा पहिल्या डाबाचा विचार जर केला तर इथे आपण एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की वरचड आहे डिंगरजवाडी तळेगाव. त्याचं कारण पण सांगतो. इथे 2-5 29 धावा 3 षटकानंतर आहे आणि धीरज राजपूत गोलंदाज मार्ग होते कारण 3 षटकानंतर आता 29 मध्ये पहिल्या डावात 40 होत्या. या दरम्यान मनगडात काय ताकद आहे या फटक्यातून जाणवलंय. श्रीमंत छत्रपती शिवरायांची तळपती तलवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. आता बोला ना छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार. बॉल घेऊन या बॉल.
35 वरती धापले दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 23 चेंडू बाकी आहेत 28 धावा अजून यायच्या बाकी आहे 23 चेंडूमध्ये 28 धावा संख्येचा अजून एक पाठलाग यात्रा जो करायचा आहे धीरज वरती केले गेले आक्रमण स्ट्राइकला असणारा फलंदाज अनिकेत ताकवणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख कमबॅक केलंय धीरज राजपूतने या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय की बऱ्याचशा खेळाडूंच्या बाईट्स आपण घेतल्यात बऱ्याचशा खेळाडूंच्या मुलाखती आपण ज्या वेळेस घेतल्या त्या त्यावेळेस अगदी आपण पाहिले की त्यांच्याकडून एक गोष्ट जी कॉमन आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाली की असं वाटलं जातं की खेळपट्टीवरती गेल्यानंतर सहज षटकार जाईल पण सहज षटकार जाती नाहीत इथे षटकार खेळणं तितकं सोपं आहे कारण सिमेंटची खेळपट्टी जरी पाहत असेल पण त्याच्यावरती जी मॅट आहे ना त्या मॅटची जादू आहे सगळी यावेळेचा चेंडू इथे काय बॅटवर येताना पाहायला मिळत नाही षटकार नंतर जे दोन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळालेत समीकरण 21 चेंडू बाकी आहेत 27 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत 21 चेंडू 27 कोणता संघ जिंकतोय कोणता संघ पराभूत होतोय ते मात्र आपल्याला पाहायचंय यानंतरचा जो सामना असणार आहे पहिल्या सामन्यातला विजेता विरुद्ध दुसऱ्या सामन्यातला विजेता असा सामना यानंतर जो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे बॅट कट आहे आणि लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट अचूक टप्प्याची गोलंदाजी कमबॅक कशा प्रकारे करावं हे धीरज राजपूतकडून शिकण्यासारखं आहे देश सेवा करणारा हा खेळाडू हा नौजवान एक्स आर्मी मॅन धीरज राजपूत या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे कमबॅक खूप मोठ्या प्रमाणात केले षटकार नंतरचे तीन चेंडू आणि ते पण अनेक ताकवण्यासारख्या फलंदाजाला डॉट टाकणं तितकं सोपं नव्हतं अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी खास करून धीरज राजपूत याची पण अनिकेत ताकवणे हा खूप वेळ शांत राहील हे त्याच्या कुठंच म्हणजे कुठं डिक्शनरीमध्ये त्याच्या लिहिलं नसेल त्याच्यावरती जर काही गोष्टी लिहिल्या असतील ना तर त्या गोष्टी लिहित असताना अनिकेत ताकवणे हा शांत आहे फलंदाजीमध्ये असं एकही वाक्य तुम्हाला कुठल्या वहीत पुस्तकात पाहायला मिळणार नाही नेहमीच आक्रमक असतात अनिकेत ताकवणे फुलपीच क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या त्यानंतर अगदी आपण पाहतोय हाफपीच टेनिस बॉल असू द्या त्यामध्ये आपलं एक वेगळी छाप असते आणि ताकवण्याची धीरज तयार या दरम्यान बॅकफुटला सरकला रूम बनवला शरीरावरती चुडी येऊ दिला इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे धावाची संधी आहे आणि डायरेक्ट हिट आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत आहे काय क्षेत्ररक्षण अचूक नेम साधला गेलाय फक्त फलंदाज सुरक्षित आहे की नाही हे आपल्याला पाहिजे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तिसरे पंच अगदी आपण पाहू अमर साठे सर आहेत नाव सरांचं अमर आहे पण फलंदाजाला अमर तो मिळणार आहे की नाही आपल्याला पाहिजे हे महत्वाचं आहे आज थोडासा उशीर निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळतो कारण एक वाजले दुसरा सामना झालोय 7-7 षटकांची लढती आहे त्यामुळे खेळाडूंना एक विनंती एवढीच असणार की तुम्ही थोडीशी घाई करणं गरजेचं राहणार आहे निर्णय काय होतोय ते आपल्याला पाहिजे थोडस क्लोज डिसिजन निश्चितप्रमाणे असणार आहे चेंडू फेकल्यानंतर फलंदाजाची बॅट हवेमध्ये आहे का पॉपिंग क्रीज वरती आहे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही लाईनच्या आतमध्ये बॅट असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे खूप सारे प्रश्नचिन्ह आणि काय आहे सर हिरवा झेंडा फलंदाज नॉट आउट थोडस युनिक पाहिजे ना नॉट आउट नाही हिरवा झेंडा कधी कधी आम्हालाही प्रश्न पडतो महाराष्ट्राच्या मातीत राहत असताना की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आधी पण आम्ही एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवली ती गोष्ट म्हणजे ज्या राजांमुळे आमचं अस्तित्व टिकले गेले या वारकऱ्यांमुळे आमचं अस्तित्व टिकले गेले ती भगवी पताका आम्हाला फक्त विसरायची नाही एवढंच आम्ही लक्षामध्ये ठेवलेलं आहे दाप्रकाती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली ते 37 आहे दोन गड्यांच्या मोबदल्यात धीरज तयार आहे या दरम्यान मी अगोदरच सांगितलं होतं अनिकेत ताकवणे खूप शांत राहील
हे तितकंच खरं नाहीये आणि निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय एक षटकार आलाय चेहरा छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटका। त्रेचाळीस वरती दापलक अजून बनवायचे 20 धावा आणि चेंडू बाकी 18। महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी आदरणीय राजू माने सर उपस्थित झालेत। सरांना फक्त एकच विनंती, सर प्लीज तुम्ही व्यासपीठावरती या, विनंती असेल राजू माने सर महाराष्ट्र पोलीस यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यावं आणि पलीकडच्या बाजूला वाडेबोले टीमला विनंती असेल सरांना थोडी जागा द्या उतरायला तिथून या सर। रिवतचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षण खराब, 4 रन चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौका। ज्याचं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि प्रतिस्पर्ध्या संघांचं झालं हित आणि ज्यांनी मिसफील्ड केली त्याचं नाव आहे रोहित। 4 रन आल्या, 47 धावा आहे, 17 चेंडू 16 धावा। परत एकदा रिवर्स चेंडू फक्त टॅप केलाय, चेंडूच्या गतीचा फायदा झालाय, षटकार आलाय, 6 रन। छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार। मला नाही वाटत त्याच्या डोक्यावर खूप ताणतणाव आहे की काय, म्हणजे त्याने जी कॅप परिधान केलेली ना ती कॅप आणि त्याचं डोकं याच्यामध्ये कदाचित विकास सुरसे बर्फाचा तुकडा नाही बर्फाची लादी घेऊनच उतरलाय की काय। किती शांत फलंदाजी पहा, पण ही फलंदाजी करत असताना खूप जोरदार फिरवते असं काही नाही, चेंडूची गती जी आहे ना फक्त गतीचा फायदा करून घ्यायचा एवढंच त्याच्या डोक्यामध्ये। या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, परत एकदा रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता, इथे मात्र अगदी आपण बहुत डॉट बॉल येईल, दाबऱ्याकडे धावा संख्या स्थिर आहे, संघाचा अर्धशतक केव्हाच पूर्ण झाले, 53 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहेत, 15 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावा अजूनही बनवायचे आहेत, 15 चेंडू 10। या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळला जाईल, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल, धावा धावा संख्या 54 अजून बनवायचे आहे ते 9 धावा, 63 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे। चला केसनन कोलवडी टीम श्रियांश इलेवन कॅप्टन संपर्क करा, चला श्रियांश इलेवन केसनन कोलवडी टीमला विनंती संपर्क करा कॅप्टन। हा चेंडू खेळायचा होता यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून। आता एक वाक्य फेमस आहे ना, कुठं शिकला सुपला, अगदी तशा प्रकारचा पटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता आणि आमच्या अमित सर थोड्याशा कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांच्या, जर फायनलला त्यांना वेळ असेल तर आपण त्यांना सुद्धा निमंत्रण देणार आहे। बसते सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार आहे पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय अभिषेक बापूसाहेब कंद यांचा सनसनीत चौका। व्हायचे आहेत 12 चेंडू 5 पप्पू तोडकर गोलंदाजी मार्क होते, मला कोणीतरी म्हणले सर तुम्ही खूप हुशार आहे, म्हणलं माणसाने हुशार असावं पण लबाड नसावं। बिग
तिकीट करायचा प्रयत्न चेंडू मिडविकेटला या दरम्यान पोहोचला गेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. हुशार असलेलं नेहमी चांगलं, पण एखाद्याच्या समोर आपली हुशारी दाखवायची नाही. हे मराठी शब्द आहेत बरोबर ना धनंजय बिंदड. अजून बनवायचे चार धावा, 11 चेंडू बाकी. पप्पू तोडकर गोलंदाज आहे, पाहिजे पंचांच्या उजव्या त्याला पार करून इथे डान्सिंग डाऊन द विकेट षटकार मारलाय आणि सामना संपला. चरण मर्द मराठ्याची साथ छत्रपतींचा छावा, मिळाल्या सहा धावा. सन्माननीय ओंकार भाऊ हनुमंत कंद, उपसरपंच लोणी कंद यांचा उत्तुंग षटकार.